26 नवंबर को हिंगोली के रामलीला मैदान पर भड़काऊ भाषण करने के संबंध में राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन राव तायवाड़े पर हिंगोली पुलिस ने गुनाह दाखिल किया है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि तायवाड़े ने मात्र साधारण प्रतिक्रिया दी थी, लेकिन सरकार राज्य में ओबीसी बनाम मराठा की स्थिति में जुटी हुई है। इसी बीच मुख्य मुद्दे प्रवासी भटक रहे हैं। जो जो करेल आता काही सगळेच चेतावणीखोर भाषण करत आहे, केवळ बबनरावच बोललेत जे काही टोकाची भूमिका घेऊन बोललेत असं नव्हे, तुम्ही असं कराल तर आम्ही असं करू अशी काही भविष्यवाद त्यांनी वापरली। अदखल मात्र गुन्हा दाखल झाल्याची मला माहिती मिळाली आहे, पण आज राज्यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नापेक्षा महत्त्वाचा प्रश्न, कारण सरकारला मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची आहे, त्यामुळे हे झुंजवण्याचं काम जे सुरू झालं आहे राज्यात, ओबीसी वर्सेस मराठा, धनगर वर्सेस आदिवासी, असं काही सगळं चाललं आहे, हे केवळ आणि केवळ आपलं पाप लपवून ठेवण्यासाठी आणि आपली आपल्या भ्रष्टाचाराचं महाराष्ट्र कुरण करून ठेवलेलं आहे, कुरण झालेलं आहे, आणि या सगळ्यामध्ये जनतेचं लक्ष दुसरीकडे विचलित करायचं आणि स्वतः मात्र मस्तपैकी भ्रष्टाचार करून तिजोरी लुटत राहायची, हा एवढाच उद्देश दिसतो आहे।